तूळ जन्मराशी, या राशीला गुरु सप्तम स्थानात आहे, त्याचबरोबर हर्षल हा ग्रहसुद्धा आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील, पण तुमच्याबद्दल उलटसुलट काहीतरी सांगितलं जाण्याची शक्यता आहे. हे स्थान भागीदारीच्या व्यवहारात यश देणारं आहे. नवीन भागीदारीचे प्रस्तावसुद्धा तुम्हाला येतील. चतुर्थ स्थानात असलेल्या मंगळामुळे 15 मार्चपर्यंत तो चतुर्थ स्थानात असल्यामुळे घरातली जी काही कामं असतील किंवा प्रॉपर्टी संदर्भातली कामं असतील तर ती पूर्ण होतील. तुम्हाला जर दुसरीकडे जाऊन काही दिवस राहायचं असेल तर या योजनासुद्धा पूर्ण होऊ शकतील. पंचमस्थानात असलेल्या शनीमुळे वकिलीचा व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही यश मिळेल, किंवा त्या पद्धतीचं जे कोणी शिक्षण घेत असतील त्यांनासुद्धा त्यात चांगल्या प्रकारचं यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. नवीन काही गोष्टी करण्याची उर्मी तुम्हाला येईल, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल. राजकीयरणी लोकांना हा महिना थोडासा म्हणजे फारसा चांगला जाणार नाही, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडेल. कन्या राशी ही भावनाप्रधान राशी मानली जाते आणि 8 तारीखला बुध आणि नेपच्यून यांची युती मीन राशीत होते. 6व्या स्थानात ही युती होत असल्यामुळे थोडंसं मानसिक संतुलन बिघडेल. त्याचप्रमाणे जर कोणाला हिस्टेरियासारखा आजार असेल तर तो वाढेल. तुमच्या हातून काही गैरप्रकार अचानकपणे घडले जाणार नाही याकडे विशेष काळजी द्यावी.